एंटी करप्शन ब्युरो सोलापूरच्या वतीनं दक्षता जनजागृती सप्ताहाचं थाटात उद्घाटन करण्यात आलं. अँटी करप्शन ब्युरोच्या सोलापूर कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहाचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, संपर्क अधिकारी अनिल विपत, जिल्हा कोषाधिकारी राहुल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी सर्व उपस्थितांना सत्यनिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली. या प्रसंगी तक्रारदारांचा प्रशस्तीपत्रक आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल विपत आणि राहुल कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. अँटी करप्शन ब्युरो सोलापूरचे पोलीस उपाधीक्षक अरुण देवकर यांनीही आपले विचार मांडले. आपण जे तुम्हाला लोकसेवक हा दर्जा प्राप्त होईल, लोकसेवक या संज्ञेमध्ये तुम्ही येत असाल आणि जर तुम्हाला कोण लाज देत असेल तर आपण त्या ठिकाणी 100% कारवाई करू शकतो. आपलं त्यावेळी बऱ्याच वेळा त्यावेळी बोललंही झालेलं आहे, परंतु तो हा इतर लोकांच्या मनात तो संभ्रम राहू नये म्हणून यासाठी मी उभं राहतो. त्यानंतर आता एक शेतकऱ्यांचं जे यांनी जे म्हणणं मांडलं, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही लाचेला बळी पडू नका. जिथं लाच मागणी होती ना, तुम्ही आमच्यापर्यंत या. आता इथं जे उपस्थित तक्रारदार आहेत की त्यांना सुद्धा माहिती आहे की अँटी करप्शननं किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये जाऊन त्या कारवाई केलेल्या आहेत. निळसरांचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की तो आलेलं, त्यांचं सर्व डन झालेलं होतं. किती पैसे द्यायचे, कधी द्यायचे, काय, हा तर सगळा विषय. आणि अमाऊंटही त्यांची फार कमी होती, त्यामुळे ते एक संस्था चालक आहेत, ते असंही म्हणू शकत नाहीत की आता माझ्यापाशी पैसे नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तो ट्राफ वर काढू करायचा. मी त्यांना तरी सुद्धा बोललो की मी सांगतो त्या सूचना तुम्ही पाळा, आपण हा ट्रॅक वर्कआउट करू. आणि तो 24 या प्रसंगी अँटी करप्शनच्या पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अँटी करप्शनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलकंठ वाघचौरे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं आणि आभार प्रदर्शन केलं. सूत्रसंचालन हवालदार संजय बिराजदार यांनी केलं. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक फौजदार सोलनकर, हवालदार चंद्रकांत पवार, पोलीस नाईक चंगरपलू, अर्चना स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिरूर, सिद्धाराम देशमुख, जानराव, उमेश पवार, श्याम सुरवसे, संजय शिंदे यांनी परिश्रम घेतले.